सीमावर महाडिकांची एक हाती सत्ता गरजेची, अन्यथा कुत्र्यांनी पोते फाडल्यासारखी अवस्था होईल. प्राचार्य संग्रामदादा चव्हाण. भीमाची निवडणूक सभासदांच्या हितासाठी व कारखान्याच्या प्रगतीसाठी बिनविरोध देण्याचे आवाहन शेवटपर्यंत राहील, परंतु जर ही निवडणूक बिनविरोध नाही झाली तर महाडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवार, लोकशक्ती परिवार, समविचारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना या समविचारी पक्षांना बरोबर घेऊन लढण्यास सज्ज आहे. सहकारी संस्था हे भ्रष्टाचाराचे कुरण असते व संचालक होऊन माया गोळा करता येईल असा उद्देश ठेवून बरीच सामान्य कुर्तीची बेरकी मंडळी संचालक होण्यासाठी बहुगर्दी करून धडपडत असतात. परंतु कोणत्याही सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी एकहाती सत्ता अत्यंत महत्वाची असते, अन्यथा संस्थेची अवस्था कुत्र्याने पोते फाडल्यासारखी होईल याची भान भीमाचे सुज्ञ सभासद निश्चित बाळगतील याविषयी मला पूर्ण खात्री आहे. विरोधकांना पॅनल पूर्ण करण्यासाठी ज्याचा अर्ज टिकेल त्या उमेदवाराला सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागणार असे सध्याचे चित्र दिसत आहे. अशा प्रकारचे सक्षम नेतृत्वाचा अभाव असलेले पॅनल विजयापर्यंत पोहोचणं अशक्य असते. तसेच अशा प्रकारची आघाडी मतभेदांमुळे स्थिर व भ्रष्टाचारमुक्त कारभार देऊ शकत नाही. तसेच पॅनलला शासन दरबारी वजन असलेला नेता लाभला नाही तर कारखाना चालवणेच केवळ अशक्य होऊन बसेल अशीही माझ्या सर्व अनुभवी सभासदांना अलीकडे चाली. महाडिक साहेबांचे सर्वच पक्षातील राजकीय वजन भीमाचे प्रश्न सोडवण्यासाठी अखेर उपयुक्त ठरले. महाडिक साहेबच भीमासाठी एकमेव सक्षम नेतृत्व असू शकते. त्यांनाच भीमाविषयी खरी आस्था आहे हे सर्वांनी स्पष्ट पाहिले आहे. महाडिक साहेबांचा केंद्र सरकारमध्ये व राज्य सरकारमध्ये एक बुद्धिमान व धडाडीचा खासदार म्हणून चांगला दबदबा निर्माण झाला असून याचा भीमा कारखान्याच्या नवनवीन प्रकल्प उभे करून व सभासदांच्या उसाला जास्तीत जास्त दर देण्यासाठी नक्की फायदा होणार. त्यामुळे सर्व सभासदांनी महाडिक साहेबांच्या मागे बिनधास्त व खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन भीमा परिवाराचे संघटक समन्वयक तथा ताकडी सिकंदरचे युवा नेता प्राचार्य संग्राम चव्हाण यांनी केले. याप्रसंगी भीमाचे ऊस उत्पादक सभासदही मोठ्या संख्येने उपस्थित होते.